नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात भाजपा नेते राम कदम यांनी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव केला दाखल. विधानसभेच्या अध्यक्षांविरोधात दोन्ही नेत्यांनी केलं होतं वक्तव्य. मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या धक्काबुक्की झाल्याची चर्चा. हाणामारी झाल्याचा काय पुरावा आहे? गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पत्रकारांना सवाल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं भोजनाचं निमंत्रण नाकारलं. रोजगार मेळाव्यासह इतर कार्यक्रमासाठी तिघेही जाणार बारामती दौऱ्यावर. राज्यातील सर्व 48 जागांवर आमची तयारी पूर्ण. फुटलेल्या पक्षांनी आधी आपली ताकद तपासावी. महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून प्रकाश आंबेडकर संतापले. सोशल मीडियावर महिलांवर केली जाणारी अश्लील शेरेबाजी बंद करा. भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मनोज जरांगे यांच्याकडे मागणी. संविधानाची प्रत दिली भेट. 10वीच्या परीक्षेला आज सुरुवात. विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत. राज्यात 5086 मुख्य केंद्रांवर पार पडते परीक्षा. गाझामध्ये पॅलेस्टिनी जमावावर इस्रायली सैन्याचा गोळीबार. 100 अधिक जणांचा मृत्यू. युद्धाला पुन्हा फुटले तोंड. बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेत स्फोट. 4 जण गंभीर जखमी. पोलिसांकडून तपास सुरू. स्फोटामुळे लागली होती आग. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगमध्ये क्रिकेटपटूही सहभागी होणार. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा जामनगरमध्ये पोहोचले. सुपरस्टार रजनीकांतनं विमानाच्या इकॉनॉमी क्लासमध्ये केला प्रवास. सहप्रवाशांनी सेल्फी घेत इंस्टाग्रामवर शेअर केली स्टोरी. न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा ETVBharat.com.